नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉपनेन बातम्या बघूयात। नागपुरातील काँग्रेसच्या आढावा बैठकीत नाना पटोलेंना CM करण्याची मागणी झालेली आहे। तर पटोलेंनी मेहनत घेतली आहे, त्यांना बक्षीस मिळायला हवं। जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरेंचं वक्तव्य। पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। तर बैठकीत कार्यकर्त्यांची नाना पटोलेंसाठी घोषणाबाजी। कार्यकर्त्यांची मागणी स्वाभाविक असते, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून निर्णय होणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी आहे, शहाजीबापू पाटलांचं विधान। पुढील 10 दिवसात महाविकास आघाडीत जागा वाटपाचा निर्णय होणार, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसार होईल, नाना पटोलेंची माहिती। तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं तर मी राजीनामा देईन, मला मंत्रीपद मिळत नसतं असतानाच आता 1 आमदारांना धमकी दिलेली होती, त्यांनाच आता मुख्यमंत्रीपदांनी किंवा सिडकोचं अध्यक्षपद दिलेलं आहे। संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा खळबळजनक गौप्यस्फोट आहे। शरद पवारांची आज चिपळूणमध्ये जाहीर सभा, शरद पवार निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता। शिवसंग्राम संघटना विधानसभेला 5 जागा लढणार आहे, ज्योती मेटेंची माहिती, कालच्या बैठकीत निर्णय। माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली, छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली निघेल, रामगिरी महाराज नितेश राणेंना अटक करण्याची मागणी।